नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना फोडून शिंदे यांनी मवियाला आणखी एक धक्का दिलाय. दरम्यान दुसरीकडे ठाकरेंचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे. मात्र त्याचवेळी ज्या मित्रपक्षांना आणायचं आहे ते त्यांनी आणावं. जागा वाटप करताना त्यांनी त्यांच्या मित्रांना आपल्या कोट्यातून जागा द्याव्या असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आणि त्यांच्या या धडकबाज कार्यक्रमाने प्रभावित होऊन आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतला की जर आघाडी करायचीच असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते जे आहेत एकनाथजी शिंदे त्यांच्यासोबतच करायची असा आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतला. त्यानुसार पीआरपी साठी उघडली सत्तेची कवाडे. भाजप शिंदेच्या पक्षात कवाडेंची एंट्री. शिवशक्ती भीमशक्तीचा नवा प्रयोग. राज्यातील सत्तांतरानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः रिपब्लिकन नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे वळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय. बुधवारी कवाडेंच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. ती संपूर्ण 20 एकर स्मारकाची बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली. महाविकास आघाडीचं सांगतो बरोबर. आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी आपले आदित्य ठाकरे. उद्धव बुलडोझरचा उद्ध्वस्त केला. ही बाब जेव्हा लक्षात मी अनेक आंदोलन केली त्या ठिकाणी. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कवाडे यांच्या पक्षानं ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र 2.5 वर्षांच्या काळात त्यांना सत्तेचा वाटा काही मिळाला नाही. मात्र 6 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरण बदललंय. महाविकास आघाडीची एकी कायम असली तरी त्यांच्या मित्रपक्षांना फोडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय. हे दोन्ही पक्ष जे आहेत हे लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे संघर्ष करणारे आक्रमक असे लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत. आणि नक्कीच यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रिपब्लिकन नेत्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ठाकरे आंबेडकर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जोगेंद्र कवाडेंना युतीत घेऊन ठाकरेंना काटशह दिलाय. तर दोन्ही काँग्रेसला विश्वासात घेऊनच उद्धव ठाकरेंना वंचितशी आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही तिघ ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील राष्ट्रवादीनं त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या. काँग्रेसनी काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्याव्या. विषय समाप्त. ठाकरे आणि शिंदेमधील राजकीय संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतोय. शिंदे यांनी कवाडेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीला धक्का दिलाय. त्यामुळे आता वंचितची ठाकरेंच्या सेनेशी युती होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.